थोडक्यात भेटी संदर्भात सांगतो. हॅलो, मी चार लोकल जातीपासून लाल भेडी तयार करण्याचा प्रयत्न केले 3 वर्ष सतत करून 4थ्या वर्षी मी तोपर्यंत सक्सेस करून आणि आज तो इथपर्यंत आला आणलेला आहे. तर मी तुम्हाला ते फोटो माझ्या तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसते टोटली. ह्या भेंडीचं गुणधर्म असं आहे की मुळात जी भेंडी बाजारात येते ती चिकचिकीतपणाला असतो. ह्या भेंडीला जरा पण चिकचिकीतपणा नाही, त्यामुळे ही मार्केटला चालणारी भेंडी अगदी चांगली आहे. एक झालं. दुसरी गोष्ट, रंगाने व्यवस्थित असल्यामुळे ती मार्केटला चांगली चालू शकते. तिसरी गोष्ट, ह्याची तुम्ही जी वजनाला जड आहे म्हणजे मार्केटला हॅन्डू पण तुम्हाला चांगली येऊ शकते. कारण एका भेंडीच्या एका किलोला 25 रुपये भेंडी बसते. मार्केट चांगलं आकर्षित भेंडी आहे आणि गार्डनसाठी याचा उपयोग मेन म्हणजे होऊ शकतो यायचा. आणि व्हायरस रोगावर प्रयोग करत नाही अशा प्रकारे ही भेंडी आहे. मी आणखी पण इतर बऱ्याच व्हरायटीवर संशोधन केलेलं आहे, पण बरे चवळी म्हणा, वाल म्हणा, चिकू म्हणा, फडक म्हणा, याच्यात पण मी बऱ्याचशा व्हरायटी तयार केली आहे. तिथं मी एक व्हरायटी माझी फायनल झालेली आहे, मी का आणलेली आहे आणि सगळ्यात चांगली व्हरायटी आहे. आणि याचं बियाणं पण लवकर तुम्हाला मिळू शकते, याचं मी